नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया आज वर्ड सर्च करूया पहिल्यांदा आपण डेज ऑफ द वीक म्हणजे आठवड्याचे वार सर्च करायचे आहेत स्पेलिंग तर आठवड्याचा पहिला वार कोणता आहे सांगा बरं संडे आणि संडेचं स्पेलिंग काय आहे एस यू एन डी ए वाय मग एस यू एन डी ए वाय असं स्पेलिंग कुठे दिसतं आहे तुम्हाला एका लाईनमध्ये पहा या ठिकाणी आहे एस यू एन डी ए वाय संडे त्यानंतर मंडे मंडेचं स्पेलिंग सांगा पाहू एम ओ एन डी ए वाय कुठं दिसतं आहे इथं दिसतं आहे मंडे ट्युजडे ट्यूजडेचं स्पेलिंग सांगा बरं टी यू ई एस डी ए वाय कोठे आहे या ठिकाणी आहे पहा त्यानंतर काय आहे वेन्सडे वेन्सडेचं स्पेलिंग काय आहे डब्ल्यू डी एन ई एस डी ए वाय त्यानंतर कोणता वार आहे थर्सडे डे थर्जडेचं स्पेलिंग काय आहे टी एच यू आर एस डी ए वाय कोठे आहे इथे त्यान आहे त्यानंतर आहे फ्रायडे फ्रायडेचं स्पेलिंग काय आहे एफ आर आय डी ए वाय त्यानंतर कोणतं स्पेलिंग आहे सॅटरडे सॅटरडे कोठे आहे पहा त्याचं स्पेलिंग काय आहे पहा एस ए टी यू आर डी ए वाय या ठिकाणी आहे कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्याला सगळेचे सगळे उत्तर आलेले आहेत सगळेचे सगळे वर्ड सर्च झालेले आहेत आता पाहूया मंथ्स ऑफ द इयर हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर इन द हाऊ मेनी मंथ्स आर देर इन अ इयर देर आर देर आर ट्वेल मंथ्स इन अयर विच इज द फर्स्ट मंथ फस्ट मंथ इज द जनवरी वॉट इज द स्पेलिंग ऑफ द जानवरी जानेवरीच स्पेलिंग का जे एन यू ए आर वाई कौटे है पहा जे एन यू ए आर वाय जानवरी त्यानंतर फेब्रुवारी फेब्रुवारीचं स्पेलिंग काय -E का आहे एफ ई बी आर यू ए आर वाय फेब्रुवारी त्यानंतर कोणता मंथ असतो मार्च मार्चचं स्पेलिंग काय आहे एम ए आर सी एच या ठिकाणी आहे मार्च त्यानंतर आहे एप्रिल एप्रिलचं स्पेलिंग काय आहे ए पी आर आय एल ए पी आर आय एल एप्रिल त्यानंतर मे मेचं स्पेलिंग काय आहे एम ए वाय कुठं आहे पहा एम ए वाय कुठं दिसतं आहे तुम्हाला बरोबर एम ए वाय एम ए वाय मे त्यानंतर आहे जून जूनचं स्पेलिंग काय आहे जे यू एन ई -e। जून त्यानंतर काय आहे जुलाय जुलैचं स्पेलिंग काय आहे जे यू एल वाय जुलाय जुलैनंतर कोणता मंथ येतो कोणता महिना येतो ऑगस्ट ऑगस्टचं स्पेलिंग काय आहे यू जी यू एस टी ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबर सप्टेंबरचं स्पेलिंग काय आहे पहा एस ई -E पी टी ई -E एम बी ई -E आर सप्टेंबर मग सप्टेंबरचं स्पेलिंग कुठं आहे शोधा बरं येस yes, इथे आहे एस ई पी टी ई एम बी ई आर सप्टेंबरनंतर कोणता मंथ येतो कोणता महिना येतो ऑक्टोबर करेक्ट ऑक्टोबरचं स्पेलिंग काय आहे ओ सी टी ओ बी ई आ ऑक्टोबर त्यानंतर कोणता महिना येतो आहे नोव्हेंबर नोव्हेंबरचं स्पेलिंग काय आहे एन ओ फी ई एम आ तुम्हाला स्पेलिंग पाठ क केले तरच हे लिहिता येईल आणि त्याचे ॲन्सर सोडवता येईल अँड द लास्ट अँड द बेस्ट मंथ डिसेंबर वॉट इज द स्पेलिंग ऑफ डिसेंबर स्पेलिंग ऑफ डिसेंबर इज डी ई सी ई एम बी ई आ डिसेंबर कॉन्ग्रॅच्युलेशन्स यू हॅव सॉल्वड ऑल क्वेश्चन्स Then next question Planets. We, there are eight planets. First planet is Mercury. And the spelling of Mercury is M E R C U R Y. This is the spelling of Mercury. M E R C U R Y. M E R C U R Y mercury then venus there are eight planets in our solar system venus what is the spelling of the venus v e n u s where is the spelling of the venus where is the venus in this line v e n u s venus then earth व्हेर इज अवर अर्थ वेर इज अवर अर्थ हाउ टू फाईंड स्पेल स्पेलिंग ऑफ द अर्थ हाउ टू फाईंड वर्ड अर्थ अर्थचं स्पेलिंग कुठं आहे सापडत नाही आहे कुठे सापडणार आपल्याला अर्थ स्पेलिंग आपल्याला शोधायलाच हवं तुम्ही शोधा बरं कुठं सापडत आहे का ई ए आर टी एच असं स्पेलिंग आहे अर्च कुठे आहे पहा या ठिकाणी आहे अर्थ त्यानंतर आहे मार्स मार्स म्हणजे मंगळ ग्रह त्याचं स्पेलिंग काय आहे एम ए आर एस मार्स कुठं आहे शोधा पाहू कुठे आहे मार्स या ठिकाणी आहे त्यानंतर आहे ज्युपिटर कुठं आहे बरं ज्युपिटर ज्युपिटरचं स्पेलिंग कुठं मिळेल आपल्याला या ठिकाणी जे यू पी आय टी ई आर मिळाला ज्युपिटर त्यानंतर आहे सॅटन सॅटनचं स्पेलिंग काय आहे एस ए टी यू आर एन शोधा बरं कुठं आहे स्पेलिंग सॅटनचं एस ए टी यू आर एन एस ए टी यू आर एन कुठे आहे शोधल्याशिवाय सापडणार नाही आपल्याला शोधायचं आहे कुठे आहे सॅटनचं स्पेलिंग सॅटनचं स्पेलिंग पहा या ठिकाणी आहे एस ए टी यू आर एन सॅटन त्यानंतर आहे युरेनस युरेनसचं स्पेलिंग काय आहे यू आर ई एन यू एस चला शोधायला तर हवं कुठे आहे पहा बरं जरा ज्या ठिकाणी यू दिसतोय त्याच्या शेजारी कुठे आर दिसला की आपण शोधू शकतो आहे कुठे आहे यू आर ए एन यू एस या ठिकाणी युरेनास आणि आता सगळ्यात लास्ट शेवटचा जो प्लॅनेट आहे तो आहे नेपच्यून आणि नेपचूनचं स्पेलिंग कोणतं आहे एन ई पी टी यू एन ई एन ई पी टी यू एन ई Neptune, congratulations. Thank you, friends.